गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झालाय. पावसाने दडी मारल्याने राज्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पाहूयात. तुफान बरसलेल्या पावसाची दडी, पेरणी वाया जाण्याची भीती, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. जून मध्ये ऑन टाइम आलेल्या पावसानं अचानक दडी मारली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब आहे, त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पेरलेलं बियाणं फुकट जाण्याची वेळ आली आहे. जर पावसानं आणखी काही दिवस ओढ दिली तर महाराष्ट्रातील जवळपास 27% कोरडवाहू क्षेत्रामध्ये दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे. मान्सूनच्या आगमनानंतर 22 जून पर्यंत 27% इतक्या पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पावसानं दडी मारली, त्यामुळं अनेक ठिकाणी पेरण्या होऊच शकल्या नाहीत आणि ज्या पेरण्या केलेल्या आहेत ती पिकं आता माना टाकू लागलेली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यातील काही भाग, नाशिक, धुळे, अकोला या भागात शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे हे जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली जातील की काय अशी भीती व्यक्त केली जाते. ह्या आठवड्याच्या शेवटी सगळीकडे पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळं काही पिकांसाठी ज्या आकस्मिक उपाययोजना आहेत त्या आपण करायला पाहिजे. हलकी डवरणी किंवा कोळपणी देणे किंवा खुरपणी देणे यामुळं जमिनीतला ओलावा टिकून राहतो व जिथे पीक 3 आठवड्यापेक्षा जास्त वयाचं झालेलं आहे अशा ठिकाणी 0.5% पोटॅशियम नायट्रेटचा फवारा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मान्सून बेभरवशी आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी तज्ज्ञांची मतं आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामं करावीत असं आवाहन करण्यात येत आहे. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद.